नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील शिवसेना पुरस्कृत विलास शिंदे यांनी सिडकोतील मतदारांशी थेट संवाद साधला. सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे जॉगिंग करणारे नागरिक आणि खेळाडूंशी संवाद साधून शिवसेना पुरस्कृत विलास शिंदे यांनी मतदान करण्याचं आवाहन केलं. नाशिक पश्चिम मतदारसंघ भाजपला सुटल्यानं इथला शिवसैनिक आणि नगरसेवक प्रचंड नाराज झाल्यानं शिवसैनिकांनी तसेच शिवसेना नगरसेवकांनी विलास शिंदे यांना पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली. लोकसभेला मिळालेलं मताधिक्य हे विधानसभेला कायम राहील अशी अपेक्षा शिवसैनिकांना आहे. बॅट निशाणी घेऊन विलास शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. सिडकोतील संभाजीनगर स्टेडियममध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंशी विलास शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक मामा ठाकरे, बाळा दराडे, किरण दराडे उपस्थित होते. विलास शिंदे यांनीही क्रिकेटचा आनंद लुटला. आमचे म्हणजे विलास शिंदे हे आपले क्रीडाप्रेमी आहेत, खेळाडू आहेत, चांगल्या पद्धतीने आहे, सर्वांसह मिसळून राहणारे आहेत. हा बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे आणि म्हणून हे स्पोर्ट्समॅन आम्ही खेळाडू होतो म्हणून हे ग्राउंड उभं केलं. खेळाडू होतो म्हणून विलासरावांनी बघितलं की आणि या सर्व पद्धतीने चांगले चांगले आम्ही प्रोजेक्ट या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही उभे केलेले प्रोजेक्ट राजे संभाजी स्टेडियम झालं, तरण तलाव झाला, शिवाजी महाराजचा पुतळा झाला, आपला स्वामी विवेकानंदचं मोठा जलतरण तलाव उभा केला आहे, स्वामी समर्थ हॉस्पिटल केलं आहे. म्हणजे अशा कोणीतरी स्वामी समर्थाच्या वेगळे धंदे करतात, कोण काही उलटं पालटं करतात, पण आम्ही रियालिटी काम करतो आहे. आणि विलास शिंदेसारखा एक खेळाडू चांगल्या पद्धतीने तो खेळाडू होतो म्हणून आज त्याला नशिबानेसुद्धा या राजे संभाजी बॅट हा ही निशाणी मिळाली आणि बॅट ही निशाणी अशी की तो सिक्सर मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगतो की चांगल्या पद्धतीने चांगला खेळाडू ज्याने आमच्यावर अन्याय केला तो आम्हाला न्यायासाठी आम्ही आमचा उमेदवार आम्ही उभा केला आहे. तर विलासअण्णा शिंदे आणि शिवसेनेने पुढाकार घेतल्यामुळं ग्रुपचं चांगलं काम हे झालं. आम्हाला खेळण्यासाठीही ग्राउंड एकदम व्यवस्थित करून दिलं, जे बाहेर चालणारे होते त्यांच्यासाठी एक सेपरेट हे करून दिलं आणि 6 कोटीचं काम आत्ता चालू आहे. हे सर्व फक्त शिवसेनेमुळं झालं, त्यामुळे आम्ही शिवसेनेबरोबर आणि शिवसेना पश्चिम शिवसेना पुरस्कृत विलासराव शिंदे यांच्यासोबत आहोत. पूर्ण बॅट निशाणी आहे. आमचा प्रभाग 27 मधील सर्व शिवसैनिक, संभाजी स्टेडियमवरील सर्व क्रीडाप्रेमी हे शिवसेनेवर प्रचंड खुश आहे. त्यामुळं प्रभाग 27 मधून विलासअण्णा शिंदे यांना प्रचंड आणि भरघोस मतदान पडणार आणि विलासअण्णा शिंदे यांची निशाणी बॅट आहे. तर आम्ही प्रभाग 27 विलासअण्णा शिंदे बॅटच्या पाठीशी आहोत. आपणही नाशिककरांनी बॅटच्या पाठीशी उभं राहावं. यानंतर सिडकोच्या त्रिमूर्ती चौकातून विलास शिंदे यांच्या रॅलीला प्रारंभ झाला. महिलांनी औक्षण करून विलास शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. वाजत गाजत विलास शिंदे यांची रॅली मार्गस्थ झाली. प्रतिसाद म्हणजे आमचा तर म्हणजे भरभरूनच प्रतिसाद आहे आमच्या अण्णांसाठी, कारण हा खरा विकासाचा म्हणजे आहे आराखडा पूर्ण. आणि शिवसेनेचा बालकिल्ला इथं आमचे 21 नगरसेवक आहेत आणि पूर्ण नक्कीच आम्ही चांगलं करणार. त्याच्यासाठी आमचं म्हणजे पूर्ण शिवसेनेचे 21 नगरसेवक आमचे विलासअण्णाच्या पाठीशी उभेत. आमची हक्काची आणि न्यायाची लढाई आहे आणि रडू नाही लढू फक्त. अण्णा अपक्ष उभे असले तरी शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहे आणि अण्णाचा विकास म्हणजे मतदारांचा विकास आहे आणि अण्णांनी एवढे कामं केलेले त्याच्यात आमचे बडगुजर भाऊंचा हा प्रभाग असल्यामुळं विषयच येत नाही. शिवसेना प्रत्येक मतदाराच्या पाठीशी उभी आहेच आहे आणि आता तेच मुद्दे धरून आम्ही सर्व शिवसैनिकांनी पाठिंबा देऊन आणि अण्णाला भरघोस मताने विजयी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर पश्चिम हा आपला हा विभाग खरंच शिवसेनेचाच आहे आणि यासाठीच आम्ही लढणार आहेत. अण्णांचं जरी नाव विलास असलं परंतु अण्णा हे विकास पुरुष आहेत हे सर्वांना समजण्यासाठी किंवा कळण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक 21 नगरसेवक शिवसेनेतर्फे आमच्या एक पक्षातर्फे आम्ही लढणार आणि विजयी होणार हे 100%. विलासअण्णांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये रॅलीचं आयोजन केलं जात आहे आणि आज आमच्या प्रभागात हे अण्णांच्या प्रचारानिमित्तानं
आज रैली आयोजन कर मतदार उत्स्फूर्त प्रतिसाद हा मिळतो आहे आणि निश्चितपणे शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार आम्ही शिवसेनेच्या माध्यमातूनच प्रचार करतो आहे। बाळासाहेबांचे आशीर्वाद मिळालेला आहे आणि निश्चितपणे 21 नगरसेवक विलासांना विजयी करतील अशी खात्री आहे आणि भगवा झेंडा परत मातोश्रीवर घेऊन आम्ही जाणार आहे। खरं तर हा मतदार संघ शिवसेनेचा आहे, शिवसैनिकाचा आहे आणि शिवसैनिकांना आणि शिवसेनेला मानणार आहे। त्यामुळे ही लढाई विलास अण्णा शिंदेंची नाहीये, ही लढाई फक्त 21 नगरसेवकांची नाहीये, ही लढाई पश्चिमच्या तमाम मतदारांची लढाई आहे। कारण आपण बघतो आहोत की जो उत्स्फूर्त प्रतिसाद माननीय विलास अण्णांना मिळतोय, निश्चितपणे मला खात्री की हा विजय हा निश्चित आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या पश्चिम विभागाचा कोणी खऱ्या अर्थाने विकास केला असेल, लोकांशी संबंधित कोणी असेल तर ती शिवसेना आहे। त्यामुळे विलास अण्णा शिंदे ही व्यक्ती नाहीये तर शिवसेनेचं प्रतीक आहे। आम्ही सर्वजण विलास अण्णांबरोबर आहोत आणि शिवसेनेचाच हा विजय निश्चित आहे। या रॅलीला अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, डीजी सूर्यवंशी, रत्नमाला राणे, श्यामकुमार साबळे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक।